नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजान नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस। उद्धव ठाकरे यांना माझा सपोर्ट, अरविंद केजरीवाल। अभिनेता अर्शद वारसीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचं कौतुक। पंकजा मुंडेंच्या आव्हानाला साथ देत मुंडे समर्थकांनी घरात राहून लोकनेत्याला वाहिली आदरांजली। कोरोना व्हायरस पासून ज्येष्ठ नागरिकांना सर्वात जास्त धोका। चक्रीवादळानं बदलली दिशा, मुंबईत धोका टळला। कीटकनाशक कंपनीत स्फोट, 5 जणांचा मृत्यू, गुजरात मधील घटना। लडाख म्हणजे डोकलाम नाही, आम्ही युद्धाला तयार, चीनची धमकी। औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी 47 रुग्णांची वाढ, तर 1 रुग्णाचा मृत्यू। एकूण रुग्णसंख्या 1696, बळीचा आकडा 85। देशाचे नाव इंडिया ऐवजी भारत करण्यासंदर्भात याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। कोरोना लस संशोधनासाठी 30 माकडावर चाचण्या। आणि आता बातमीपत्र विस्तारानं। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज 6वी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्त दरवर्षी गोपीनाथ गडावर दर्शनासाठी लाखोंची गर्दी होते। यंदा मात्र कोरोना महामारीमुळे गडावर गर्दी नको, घरीच राहून मुंडे साहेबांना अभिवादन करा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं। पंकजा मुंडेंच्या आव्हानाला साथ देत नागरिकांनी आज घरीच राहून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले। यावेळी मुंडे साहेबांचा आवडता पदार्थ पुरणपोळीचा नैवेद्य ठेवून अभिवादन करण्यात आलं, तर मास्क आणि सोशल डिस्टन्स ठेवण्यात आलं। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची 6व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची कन्या खासदार प्रीतम मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेतले। यावेळी मुंडे साहेबांचा आवडता पदार्थ पुरणपोळीचा नैवेद्य ठेवून अभिवादन करण्यात आलं, तर मास्क आणि सोशल डिस्टन्स ठेवण्यात आलं। खासदार प्रीतमताई मुंडेसोबत आमदार सुरेश धस आणि इतर नेत्यांची उपस्थिती होती। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज 6वी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे हे गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीसमोर नतमस्तक झाले। अप्पा, आज तुमचा स्मृतिदिन, तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात। तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजूर, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, दीनदुबळ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली। त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी, त्यांचा विकास साधण्यासाठी मला बळ द्या, असे ट्विट करत धनंजय मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले। माजी केंद्रीय मंत्री खासदार गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनगर समाज संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष खासदार डॉक्टर पद्मश्री विकासजी महात्मे साहेब यांच्या माध्यमातून व माजी मंत्री पंकजताई मुंडे व खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाने बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात 500 PPE किटचे वितरण करताना भाजप नेते विक्रांत हजारी, धनगर समाजाचे नेते संजय लकडे, बंजारा क्रांती दल बीड जिल्हा अध्यक्ष भूषण पवार, कार्यक्रमाचे आयोजक धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाध्यक्ष बाबूलाल ढोरमारे, मनोज सवरे, वैभव भालशंकर, मुन्ना जैन, नारायण साळुंके व जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व वृंद उपस्थित होते। गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपले पद्मश्री डॉक्टर विकासजी महात्मे साहेब खासदार यांनी बीड जिल्ह्याला पंकजाताई व प्रीतमताईच्या यांनी विनंती होऊन किट, PPE किट उपलब्ध करून दिले आहेत व त्यांच्या मदतीतून ही किट उपलब्ध झालेले आहेत व साहेबांना आदरांजली म्हणून ही किट आज आम्ही पूर्ण शासकीय रुग्णालय बीड यांना आज आम्ही हँडओव्हर करत आहोत। हेअर सलूनवाल्यांनी दरवाढ केली आहे, त्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे। हेअर सलूनवाल्यांनी सॅनिटायझर, नॅपकिन इत्यादींचा खर्च वाढला म्हणून दुकानदाराने दाढी कटिंग व इतर त्यांचे दर वाढवले आहेत, त्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे। लॉकडाऊनमुळे 2 महिने दुकान बंद असल्यामुळे व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागते म्हणून आम्ही दरवाढ केली आहे, असे सलून चालकांनी झुंजान नेता लाईव्हशी बोलताना सांगितले। आता सध्याचं जे वातावरण झालेलं आहे कोरोनाच्या आजारामुळे एक सगळं 2-3 महिने दुकान बंद होतं आणि आता ह्या आजाराचे प्रिकॉशन घेण्यासाठी आम्हाला की वेगवेगळ्या प्रकारचे आता डिस्पोजेबल ॲप्रॉन आहेत, डिस्पोजेबल टॉवेल आहेत, आता प्रत्येक वेळेस सॅनिटाईज करावं लागतं। कस्टमर आला त्यांना सॅनिटाईज करावं लागतं, दुकानामध्ये वारंवार आम्हाला सगळं हात साफसफाई ठेवावं लागते। तर ते जे आम्हाला दर त्याचा सगळा जो खर्च येतो आहे तो ह्या प्रमाणात जास्त आहे, त्यामुळं आम्ही दर वाढवतो आहे। सगळे कस्टमरवर परिणाम झालेलाच आहे दरवाढीमुळं म्हणा किंवा आता कोरोनाच्या आजारामुळं एक तर कस्टमर घरातून निघायला हे होतो आहे किंवा दुकानात येण्यासाठी संपर्क जवळून येतो यांचा, तर कस्टमर पण त्यामुळं पण एक तर दुकानात येत नाही आहे
जर आले तर मग दर वाढीमुळे पण त्यांना ते विचारतात की दर कशामुळे वाढले आणि गिरायकाचं प्रमाण पण थोडं जरा कमी झालं त्यामुळे. झुंजा नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव बीड. बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठ पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद अलीम यांनी नुकतेच एक गीत तयार केले आहे. सोशल मीडियावर हे गीत सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे तयार केलेल्या गीतामुळं जिल्हाभरात आणि सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा होत आहे. लॉकडाऊन मधील 3 महिन्याचा पगार सर्व दुकान मालकांनी द्यावा या मागणीसाठी कामगार गेल्या 3 दिवसापासून रस्त्यावर उतरले असून जोपर्यंत गेवराईतील कापड दुकानदार 3 महिन्याचा पगार कामगारांना देत नाही तोपर्यंत दुकाने चालून देणार नाहीत असा पवित्रा कामगारांनी घेतला आहे. आमची मागणी आहे की हे लॉकडाऊन मध्ये आम्हाला सगळ्यांना पेमेंट भेटावं कारण की आम्ही हातावर खाणार आहेत. सगळ्याला दुसरे काम काय भेटले नाही. लॉकडाऊन मध्ये उपासमारीचे दिवस होते. लॉकडाऊन मध्ये सगळ्या मुलांना पेमेंट भेटावे ही आमची विनंती. आता मालक लोक यांच्यापेक्षा आम्ही दिवाळी दसऱ्यामध्ये रातच्या 12-12, 1-1 वाजेपर्यंत कामं करतो. त्या टायमाला आम्ही एक्स्ट्रा पेमेंट त्यांना मागत नाही. आणि आता ह्या कोरोना व्हायरसमुळं आम्ही सगळेजण घरी बसून त्यासाठी सगळ्या जणांना तुम्ही लॉकडाऊनचं पेमेंट द्यावा ही विनंती. यामुळे गेवराई शहरातील कापड दुकानदार मालकांचे धावे दणाणले आहेत. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी कैलास हातगुले गेवराई. निसर्ग चक्रीवादळानं रौद्र रूप धारण केलं असून किनारपट्टी भागासह राज्यात अनेक ठिकाणी वादळ वारा पाऊस सुरू झाला आहे. वाऱ्याची गती वाढली असून समुद्रालाही उधाण आलं आहे. लाटा किनाऱ्याला धडका मारू लागल्या आहेत. या चक्रीवादळामुळं अनेक ठिकाणी मोठे नुकसानही झालं आहे. परंतु पुढील 6 तासांमध्ये या वादळाची तीव्रता कमी होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. वादळाच्या परिघापैकी एक भाग अजूनही समुद्रावरच आहे. संपूर्ण वादळ जमिनीवर दाखल होण्यासाठी अजून किमान 1 तासाचा वेळ लागेल. सध्या मध्यभागी या वादळाची तीव्रता 90-100 किलोमीटर प्रतितास ते 110 किलोमीटर प्रतितास इतकी आहे. पुढील 6 तासात हे चक्रीवादळ ईशान्य दिशेला वळणार असून त्यात तीव्रताही कमी होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. भारतात कोरोना व्हायरसपासून ज्येष्ठ नागरिकांना सर्वात जास्त धोका आहे. भारतात 60 वयोमान असणारी 10% लोकसंख्या आहे. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 60 पुढच्या वयोगटात 50% मृत्यू झाले आहेत. सरकारनं ही माहिती दिली. कोरोनासोबत अन्य आजार असणाऱ्या 73% रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताने कोरोनावर चांगल्या प्रकारे उपचार करून मृत्यूदर कमी ठेवल्याचा दावा आरोग्य मंत्रालयानं केला आहे. 60-74 वयोगटात 8% लोकसंख्या आहे. या वयोगटात कोरोनामुळे 38% मृत्यू झाले आहेत. 74 पुढे 2% लोकसंख्या असून त्या वयोगटात 12% मृत्यू झाले आहेत. देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णासंदर्भात विश्लेषण करणारी ही माहिती केंद्रानं दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज स्वावलंबी भारत पॅकेज अंतर्गत शेती आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणांवर शिक्कामोर्तब केले. ही माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेतून अनेक कृषी उत्पादने वगळण्याच्या घोषणेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळात बैठकीत शेतकऱ्यांसाठी 3 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच देशातील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून आणखी 2 निर्णय स्वतंत्रपणे घेण्यात आले आहेत अशी माहिती जावडेकर यांनी दिली आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या तरतुदीने गुंतवणुकीला रोखण्याचे काम केले. आज धान्य, तेल, तेलबिया, मसूर, कांदे, बटाटे यांच्यासारख्या जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आल्या आहेत. आता शेतकरी योजनेनुसार त्या साठवून विकू शकतो. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असेही जावडेकर म्हणाले. शेतकऱ्यांची ही मागणी
50 वर्षापासून होती, आज ही मागणी पूर्ण झाली असल्याचेही ते पुढे म्हणाले. कोरोनाच्या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत आकारण्यात येणारे भरमसाठ दर कमी करण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी एका समितीची स्थापना केली आहे. सध्या खासगी प्रयोगशाळेत कोरोनाच्या चाचणीसाठी 4,500 रुपये मोजावे लागत असल्याने गरीब रुग्णांना ते परवडू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन हे दर कमी करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.